करुणेचे बीज आज सातवी अ च्या वर्गात गणिताचे सर येणार नाहीत असं कुणीचं म्हणाल आणि झाले वर्गभर एकच आनंद कल्लोळ सुरू झाला खेळायला मैदानावर जावं असं सगळ्यांना वाटत होतं खेळ खेळ असं कुणीतरी ओरडायला आणि मराठीचे सोमण गुरुजी वर्गात शिरायला एकच गाठ पडली आणि मुलांनी गुरुजी गोष्ट गुरुजी गोष्ट असा गोंगाट सुरू केला गुरुजींनी मुलांना शांत राहायला सांगितलं मग ते म्हणाले आज आपण एक वेगळाच उपक्रम घेणार आहोत माझे मनोरथ या विषयावर प्रत्येकानं आपले विचार लिहायचे एक मुलगा म्हणाला गुरुजी मनोरथ म्हणजे काय लिहायचं गुरुजी म्हणाले अरे मनोरथ म्हणजे तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं मोठेपणी काय करावं असं वाटतं ते कल्पनेनं लिहा तसं का वाटतं तेही लिहा थोडक्यात तुमचं स्वप्न लिहा कल्पना लढवा आणि लिहून काढा वर्गात एकदमच शांतता पसरली जो तो विचारात पडला काय स्वप्न लिहायचं स्वप्न एक थोडंच असतं अनेक इच्छा असतात मनात आणि गुरुजींना हवंय भव्य स्वप्न काय बरं लिहावं जो तो मुलगा मान खाली घालून लिहू लागला आपल्या स्वप्न नगरीत हरवून गेला मनोजही आपले स्वप्न लिहिण्यात पूर्ण गढून गेला होता त्याचा चेहरा गंभीर दिसत होता सगळ्यांचे लिहून झाले तरी त्याचे लिहिणे संपत नव्हते शेवटी घाईघाईनं त्यानं लेखन संपवलं गुरुजींनी मुलांना वह्या गोळा करायला सांगितलं ते म्हणाले ज्याचं स्वप्न भव्य सुंदर असेल ते मी उद्या वर्गात वाचून दाखवणार गुरुजींचे बोलणे ऐकल्यावर मात्र प्रत्येकाच्या मनात उत्सुकतेनं आणि भीतीनं धडधडू लागले कारण वर्गात सहज म्हणून दिलेला विषय एकदम परीक्षेच्या पेपरसारखा तपासला जाणार याची कुणाला कल्पनाच नव्हती त्याचा सरस निरस दर्जा ठरवला जाणार याचा पत्ताच नव्हता प्रत्येकाने कल्पनेची वावडी मनसोक्त उंच उंच उडवली होती त्याची गुणवत्ता म्हटल्यावर आलिका पंचायत पाच सहा मुलांनी परीक्षा नको वाटते हे स्वप्न खुशाल लिहून टाकले परीक्षा नको याचे कारण कुणाला उत्तरे लिहिण्याचा कंटाळा येतो तर कुणाला काही विषय आवडत नाहीत फक्त आवडीच्या विषयांची परीक्षा असावी गणित इंग्रजी कटापच असावेत शिवाय सारख्या सारख्या नकोत परीक्षा वर्षातून एक दोन बस खेळांचे तास भरपूर असावेत वगैरे वगैरे कुणी चंद्रावरची सफर करावी असे लिहिले चंद्र जवळून कसा दिसतो ते बघावे वाटते सरकशीत काम करावे वाटते असे एकाने लिहिले एकाने तर खूप खूप पैसे मिळावेत असेच चक्क लिहिले दुसऱ्या एकाने खूप पैसे असावेत आणि भारतातील गरिबी संपून टाकावी असेही लिहिले क्रिकेटपीर भावेसे वाटणारे तिघे चौघे होते एकाला सचिन तेंडुलकर एकाला राहुल द्रविड एकाला हरभजन सिंग तर एकाला महेंद्र सिंग धोनी भावेसे वाटत होते वर्गातल्या अभिजितला अब्दुल कलाम यांच्यासारखे थोर शास्त्रज्ञ व्हायची इच्छा होती काही मुलींनी सानिया मिर्झा किरण बेदी लता मंगेशकर भावेसे वाटते असे लिहिले होते दुसऱ्या दिवशी वया वाटण्याचा दिवस वह्या वाटण्या अगोदर गुरुजी म्हणाले मुलांनो एका गोष्टीचा मला विशेष आनंद झालाय तुमच्यापैकी प्रत्येकानं आपलं खरं खरं स्वप्न लिहिलं आहे मनापासून आपल्या इच्छा तुम्ही लिहिल्या आहेत तुम्हा सगळ्यांपाशी कल्पकता आहे कुणी कुणी ती छान तल्लकपणे आहे मात्र सर्वांनीच याहून अधिक प्रयत्न करायला हवा कल्पनेला अधिकाधिक धार यायला हवी लेखनाला सफाई यायला हवी नवे शब्द वापरण्याची कला अंगी बाणायला हवी चांगले अक्षर काढण्याबाबत बऱ्याच जणांनी आळस केलाय तो मात्र त्यांनी टाकायला हवा गुरुजी पुढेही म्हणाले मला सर्वात आवडलं ते मनोजचं स्वप्न सर्व मुलांची उत्सुकता आता ताणली जाऊ लागली काय असेल मनोजचं स्वप्न गुरुजी म्हणाले मनोजचं स्वप्न आहे जगामध्ये धडधाकट निरोगी लोकांना जन्म लाभावा अपंगत्व मंदबुद्धी वेडसरपणा असलेले जीव जन्माला येऊ नयेत आपल्या मनोजला जन्मापासून हाल अपेष्टा सोसणाऱ्यांबद्दल अपार करुण आहे सगळा वर्ग तटस्थ होऊन गुरुजींचं बोलणं ऐकत राहिला नंतर गुरुजींनी मनोजचं लेखन वाचून दाखवलं शेवटचा भाग तर अंतकरणाचा ठाव घेणारा होता मनोजनं लिहिलं होतं देव आहे का नाही म्हणून मी देवाकडे जरी नाही तरी सगळ्या धडधाकट माणसांकडे वर मागीन प्रेमाचं मागणं मागीन की धट्ट्या कट्ट्या माणसांनी दिनदुबळे अपंग मतिमंद अशा माणसांशी मायेनं वागावं त्या दुबळ्या जीवांचं मन आनंदी राखण्याचा प्रयत्न करावा मला शास्त्रज्ञांच्या मेळाव्यात बोलण्याचं भाग्य मिळालं तर त्यांच्याकडेही एक मागणं मागेन कारण वैज्ञानिकांची ताकद प्रचंड आहे वैज्ञानिकांजवळ मी मागणं मागेन की सुंदर जगाचा नाश करणारे माणसांना नुळे पांगळे करणारे बॉम्ब बनवण्यापेक्षा तुम्ही जन्मजात अपंग माणसांना धडधाकड करण्याचे शोध लावा तुमची शक्ती तुमची बुद्धी त्यासाठी वापरा सगळा वर्ग थक्क होऊन से मनोरथ ऐकत होता गुरुजी प्रेमाने मनोजला म्हणाले मनोज अरे तू सातवीतला वयाने लहान मुलगा इतके उदात्त सुसंगत विचार तुला सुचले तरी कसे मनोज उभा राहून म्हणाला गुरुजी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आजोळी गेलो होतो तिथे माझ्या मामे भावाच्या आठवीतल्या मुलाशी माझी मैत्री जुळेल हा मित्र जन्मतः पांगळा आहे कुबड्यांशिवाय त्याला पाय टाकता येत नाही तो अभ्यासात हुशार मुलगा आहे त्याचा आवाज चांगला आहे पण शाळेत काही मुले त्याची चेष्टा कर त्याच्याशी गप्पा मारताना मला अपंगांची शारीरिक मानसिक दुःख समजली गुरुजी त्याचंही एक स्वप्न आहे स्वप्न अगदी साधं आहे खेळाच्या मैदानावर आपण धावत सुरून जिन्यावरून धडा उड्या टाकत उतराव तळ्यात पाय सोडून बसावं पाण्याचा गारवा अनुभवा एवढं बोलून मनोज खाली बसला अवघ्या वर्गाला आपल्या धडधाकटपणाचे मोल कळले मुले अंतर्मुख झाली त्यांच्या निरागस मनात अपंगांच्या बद्दल करुणेचे बीज अलगत पेरले गेले